एकीकडे कोरोनाचा संसर्ग वाढत असताना टास्क फोर्सची बैठक कधी होणार असा प्रश्न उपस्थित झालाय. टास्क फोर्स सोबत बैठक घेण्यास राज्य सरकारला मुहूर्त मिळालेला नाहीये. सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी टास्क फोर्स बाबत अजून एकही बैठक घेतलेली नाहीये. मागच्या काही दिवसांपासून राज्यासह मुंबईमध्ये इन्फ्लुएन्झाचे रुग्ण वाढत चाललेत आणि राज्यात सध्या NH3N2 आणि स्वाईन फ्लूचे 450 अधिक रुग्णांचं निदान झालंय आणि या पार्श्वभूमीवर इन्फ्लुएन्झा सदृश लक्षण असलेले रुग्ण मात्र लसीबाबत अनभिज्ञ असल्याचं निरीक्षण वैद्यकीय तज्ज्ञांनी नोंदवलंय. सोलापूरमध्ये एकाच दिवसात 10 कोरोना रुग्ण आढळलेत तर दिवसेंदिवस अनेक भागात नव्यानं कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. सध्या सोलापूर शहरात 69 कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. प्रशासनाकडून योग्य दक्षता घेतली जाते. मुंबईकरांनी बूस्टर डोसकडे पाठ फिरवली आहे. वर्षभरात फक्त 15% अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिन. मुंबईकरांनी बूस्टर डोस घेतलाय. राज्यात कोरोनानं पुन्हा डोकं वर काढलंय त्यामुळे लशीची दुसरी मात्रा आणि प्रिकॉशन डोस घेण्याचं आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागानं केलंय. राज्य सरकारी आणि खासगी रक्तपेढ्यांमधल्या रक्ताच्या दरात वाढ करण्यात आली आहे. केंद्र सरकारनं दिलेल्या निर्देशानुसार ही वाढ करण्यात आल्याचं राज्य रक्त संक्रमण परिषदेनं स्पष्ट केलंय. त्यामुळे सरकारी रक्त केंद्रामधल्या एका युनिटसाठीचा दर 850 रुपयांवरून 1100 गेलाय तर खासगी रक्त केंद्रामध्ये हेच दर 1550 रुपयांवर पोहोचलेत. पेट्रोल डिझेल महागण्याची शक्यता आहे. सौदी अरेबिया तेल उत्पादक आणि निर्यातदार देशांच्या संघटनेनं तेल उत्पादनात कपात करण्याची घोषणा केली आहे. सौदी अरेबिया आणि ओपेक प्लस देशांनी पुढच्या महिन्यापासून तेलाच्या उत्पादनात रोज 1.16 मिलियन बॅरल्सने कपात करण्याची घोषणा केली आहे आणि तेल आयात करणाऱ्या भारतासारख्या देशांना याचा मोठा फटका बसेल. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये खाद्यतेलाची मागणी कमी झाली आहे आणि त्यामुळे खाद्यतेलाचे दर हे कमी झालेत. गेल्या 2 महिन्यामध्ये खाद्यतेलाचे जवळपास 22-25% दर कमी झालेले आहेत. मुंबईकरांनी 2022-23 वर्षामध्ये 5,575 कोटींचा मालमत्ता कर भरलाय. पालिकेकडून यंदा 4,800 कोटींचं उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं होतं मात्र त्यावर 775 कोटी अधिक करसंकलन झाले. दरम्यान महापालिकेनं कर थकवलेल्या 67 थकबाकीदारांची मालमत्ताही जप्त केली आहे. लाल मातीतली कुस्ती म्हणजे